श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। अडथळ्यांचा नाश करणाऱ्या श्री गणेशाची उपासना केल्याने सुख समृद्धी येते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात। मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे। चला जाणून घेऊया कोणत्या चुका टाळाव्या। एक, पावित्र्य जपा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना पावित्र्याकडे पूर्ण लक्ष द्या। सकाळी आंघोळ केल्यावर स्वच्छ धुतलेले कपडे घाला। दोन, मंदिराची साफसफाई। पूजेपूर्वी तुमच्या घराचे मंदिर पूर्णपणे स्वच्छ करा। घर अजिबात अस्वच्छ ठेवू नका। पूजेच्या वेळी वाईट विचार मनात येऊ देऊ नका। तीन, काळा रंग टाळा। हिंदू धर्मानुसार कोणत्याही शुभ कार्यात किंवा देवाची पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे घालण्यास मनाई आहे। त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका, तर पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो। तसेच चंद्राला अर्धे अर्पण करताना पायावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्या। चार, तुळशी अर्पण करू नका। भगवान श्री गणेशाच्या उपवास आणि पूजेच्या वेळी तुळशीचा वापर करण्यास मनाई आहे। म्हणून पूजा करताना, प्रसाद बनवताना किंवा अन्न अर्पण करताना तुळशी घालू नका। पाच, सात्विक भोजन। जर तुम्ही उपवास धरत असाल तर घरामध्ये लसूण आणि कांदा अजिबात वापरू नका। याशिवाय घरातील कोणालाही मांस किंवा मद्य सेवन करू देऊ नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।